नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरकमारे. आपण सर्व प्रेक्षक पाहत आहात भाऊजनताई लाईव्ह चॅनल. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज पहिला बळी. वायशम हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणारा एक रुग्ण थेरगावमध्ये राहणारा यांचा मृत्यू झालेला आहे. आपण पाहत आहात भाऊजनताई लाईव्ह चॅनल. आज 31 पॉझिटिव्ह संख्या झालेली होती, त्यापैकी एक जणाचा मृत्यू झालेला आहे आणि 15 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळं डिस्चार्ज आत्तापर्यंत मिळालेला आहे. आपण पाहत आहात बहुजनताई लाईव्ह चॅनल. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिलीच कोरोनाग्रस्त असणारा व्यक्ती हा मृत्यू पावलेला आहे. त्या अनुषंगाने सर्वांची चिंता वाढलेली आहे. पोलीस प्रशासन, डॉक्टर तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वांनाच आपल्यापर्यंत येत असताना आपण सर्वांनी काळजी घेतली जावी. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असताना संख्या 31 पिंपरी चिंचवडची गेलेली आहे आणि पुणेचीही संख्यात मोठी वाढ झाल्यामुळं आपण आत्तापर्यंत पाहत आहात बहुजनताई लाईव्ह चॅनलचा सातत्याने जो काय नवीन नवीन आपल्याला माहिती येते ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. कृपा आपण बहुजनताई लाईव्ह चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद.